मी सतीश खोटे वळकुराडी ग्रामस्थ आज जो आमच्या वळकुराडी गावामध्ये जो मराठा समाजाचा निषेध मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये मी एक पीडित म्हटलं तरी चालेल किंवा एक आरक्षणाचा बळी ठरलेला व्यक्ती तर मला एकच सांगायचं आहे की ह्या पाठिंब्याला खरंच आमच्या गावातून चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि असाच प्रतिसाद आम्ही कायम देत राहू आणि पुढं सांगायचं म्हटलं तर जालन्यात झालेला जो हल्ला त्याच्या निषेधार्थ निघालेला हा मोर्चा निषेध तर केलाच पाहिजे कारण मराठा समाज हा अत्यंत आता दुर्बल घटात जा जाण्याच्या जा स्थितीत आहे इथून पुढे आपल्याला प्रत्येक उपोषणास प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होणं प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक मराठा लॉ ल, ल माणसाने लोकांनी त्यात आ येणं गरजेचं आहे आणि जे जरांगे पाटलांचं जे उपोषण चाललं आहे त्याला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे कारण तो माणूस आज बारावा दिवस आहे की आज उपोषणाचे बसला आहे व आपल्या मराठा समाजासाठी तर त्यांना प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आम्हा आमच्याकडून वळकुराडे गावबन हा एक मोर्चा निघाला होता त्याला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे प प्रथम खूप खूप आभार आता सांगायचं म्हटलं तर मी एक आरक्षणाचा बळी ठरलेला व्यक्ती आहे मला दोन हजार सहामध्ये मी पोलीस भरतीसाठी दौंड दौंडमध्ये सहा नंबर गटामध्ये मी गेलो होतो तर मी तीन दिवस तिथं परीक्षेसाठी गेलो असताना तर मी तीन दिवस खूप परिश्रम घेऊन मी एकशे ते ते एकशे तीस मार्क मी मिळवले तर आमचे दहा 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 जणांचे गट असतात तिथे तर दहा दहा जणांमध्ये एक पाच सहा मुले आपले मराठा समाजाचे आणि बाकी हवादर समाजाचे पाच सहा मुलं होते त्याच्यामध्ये काईंला एकशे एकोणीस अठरा मार्क पडले होते आणि मी एकशे तीस एकोणतीस अठ्ठावीस असे आम्ही पाच सहा जण मार्कवाले होते त्यात एक दोन एकशे बत्तीस पस्तीसवाले पण होते तर आपले मराठा समाजाचं ओपनचं मेरेट लागलं एकशे तीस त्याच्यामध्ये आमचा नंबर काय लागलेला नाही आणि ओदर समाजाचं मेरिट लागलं होतं एकशे वीस तर जे एकशे पंचवीस तीसवाले होते ते समाजाचे ते भरले गेले आणि आम्हाला त्यातून नाकारलं गेलं तिथे एक आमचा तिथंच माझा मी विषय थांबवला की म्हटलं एवढं प्रयत्न करून जर आपण आरक्षणाचा बळी ठरत असेल तर इथून पुढे परीक्षा द्यायची नाही फक्त समाजाचा ज्यावेळेस विषय निघेल त्यावेळेस ठामपणे उभे राहायचं आणि किंवा आरक्षण मिळवण्यासाठी हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आपण पुढे यायचं हा विषय घेऊन मी आजच्या निषेध मोर्चात सहभागी झालो जो मी जे माझ्या बाबतीत ठरलं आहे ते पुढे कोणाच्याही बाबतीत ठरू नये आणि ते पुढे व्यक्ती पुढे मुलं आरक्षणाच्या बळी ठरू नये एवढंच मला वाटतंय त्यासाठी मी आरक्षणाच्या आरक्षण मिळावं आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मी जरांगे पाटलांना फुल सपोर्ट करत आहे दुसरा विषय हा पुढचा म्हणजे मुलीचा मुलगी आता दोन वर्षापूर्वी दहावी पास झाली तिला दहावीला चौऱ्याण्णव टक्के पडले आम्ही आम्हालाही आनंद झाला खूप पण पुढे ॲडमिशनसाठी आम्ही प्रयत्न करायला चालू केले त्यावेळेस पुढे फीमध्ये सवलत मिळते का ह्याचा प्रयत्न केला पण कुठे सवलत काही मिळाली नाही तिला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तिथेच त्या मग फी होती ती काय भरावी लागली आत्ता बारावीला आहे नीटचा अभ्यास करते डॉक्टर व्हायचा तिचा डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न आहे पण बघू आता तिचं पुढं नीटची परीक्षा देते नीटमध्ये तिला चांगले मार्क पडले तरी पुढे तिला ॲडमिशन मिळेल याची काही शाश्वती आत्ता देता येत नाही कारण पुढे हा आरक्षणाचा मुद्दा येणार आहे आणि आरक्षणा तोपर्यंत जर आडमि तोपर्यंत आरक्षण मिळालं चांग आम्हाला आमच्या याचं तर तिला चांगल्यापैकी पुढे फायदा होईल अरे त्याचं अपेक्षा तिथून सरकारकडून मुलीचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं पण या आरक्षणाचा मुद्दा पुढे येऊन जर तिच्या स्वप्नांचा जर चुराडा झाला तर आमच्यासारखे प्रत्येक समाजातले प्रत्येक मराठी लोक गप्प बसणार नाहीत पुढे याचे ठिणगी पडत जाणार म्हणजे मा माझ्या मुलीच्या बाबतीत नाही पण पूर्ण समाजाच्या बाबतीत कोणत्याही मुलीच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत हे होऊ शकते त्यामुळे इथून पुढे समाज काय गप्प राहील ह्याची खात्री नाही देऊ शकत आम्ही पण आणि आमचा तर फुल पाठिंबा असणार आहे म्हणजे आजही उद्याही असणार आहे त्यामुळे तुम्ही आरक्षण आम्हाला द्यावंच ही आमचं विनंती आहे तुम्हाला सरकारला आणि जरांगा पाटल्याला आमचा फुल पाठिंबा आहे आणि आम्ही इथून पुढे मराठ्याच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू मंत्रालयासमोरही उतरण्याची आमची तयारी आहे